मंडळी, आज आहे रविवार आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे बँगलोर मधील गुरुद्वार वरती। तर आम्ही आता गुरुद्वारला जायला निघालोय। तिथे कसं जायचं, कसं पोहोचायचं आणि तिथे नेमकं काय आहे, आता गुरुद्वार म्हणजे काय तुम्हाला कळलंच असेल, पण बँगलोर मधलं हे गुरुद्वारा कसं आहे ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, कारण मी नेहमीच आपल्या चॅनलवरती तुमचं आयुष्य सोपं करण्यासाठी खूप छान छान टिप्स आणि ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज असतात, त्याचबरोबर लाईफस्टाईल व्लॉग्स असतात, अशा बऱ्याच वेगवेगळ्या विषयावरती व्हिडिओज करत असते। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला समजेल तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही। बँगलोरमधील ह्या गुरुद्वाराची जी एक्झॅक्ट लोकेशनची लिंक आहे ती खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। इथे जाण्यासाठी जर तुम्ही बसचा पर्याय निवडलात तर तुम्हाला शिवाजीनगर बस स्टॉपला उतरायचं आहे, तिथून तुम्ही रिक्षा करू शकता किंवा डायरेक्ट घरापासून तुम्ही ऑटो किंवा कॅब करून इथंपर्यंत पोहोचू शकता, नाहीतर तुम्ही मेट्रोने जाऊ शकता। सगळ्यात सोयीस्कर इथे पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मेट्रोचा आहे। आम्ही मेट्रोने जायचं ठरवलंय आणि बँगलोरमध्ये दोन मेट्रो लाईन्स आहेत, ग्रीन आणि पर्पल। गुरुद्वारला जाण्यासाठी आपल्याला पर्पल मेट्रो लाईन घ्यायची आहे। आपण जिथे राहतो तिथे तिथल्या शहरात असणारं प्रत्येक ठिकाण पाहण्याची क्रेज बऱ्याच जणांना असते। वेगवेगळी ठिकाणं, निरनिराळी मंदिरं प्रत्यक्षात तिथे जाऊन जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला तिथली बरीच रहस्य समजतात। तऱ्हेतऱ्हेच्या गोष्टी पाहायला, शिकायला, अभ्यासायला मिळतातच, पण एक विशेष समाधान आणि शांती मनाला भासते। आणि हेच सर्व मिळवण्यासाठी आम्हीसुद्धा आज गुरुद्वारा पाहायला जायचं ठरवलंय आणि आमच्यासोबत तुम्हाला देखील तिथे घेऊन जातोय। नजर जाईल तिथंपर्यंत निरनिराळी झाडीच पाहायला मिळत होती, हा सगळा हिरवागार निसर्ग डोळ्यात भरून उतरण्याची वाट पाहत होतो। ट्रिनिटी मेट्रो स्टेशनला उतरायचं आहे आणि ट्रिनिटी मेट्रो स्टेशनपासून जे गुरुद्वारा आहे ते अगदी 200 ते 300 मीटरवरती आहे। तुम्ही 5 मिनिट वॉक करून जाऊ शकता, वॉकेबल डिस्टन्स आहे। तर मेट्रो स्टेशनमधून आम्ही आता बाहेर पडतोय आणि गुरुद्वाराकडे निघतो। स्टेशनवरती ATM ची आणि किरकोळ स्नॅक्सची सुद्धा सोय आहे। मेट्रोमधून उतरल्यानंतर जेव्हा आपण स्टेशनमधून बाहेर पडतो तेव्हा नॉर्थ गेटने एक्झिट करायचं आणि तिथून मग डाव्या साईडनी चालत जायचं आहे। एक छान असा फुटपाथ आहे, त्यावरून आपल्याला चालत जायचं आणि इथून आता तुम्ही मॅप लावून तिथेपर्यंत पोहोचू शकता। तर अगदी जवळच आहे, आम्ही सुद्धा मॅप लावलाय। ढगाळ वातावरण, एखाद दुसऱ्या वेळी येणारी उन्हाची झळ, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणारी झाडी यांमुळे गाड्यांच्या गर्दीचा फारसा त्रास होत नव्हता। रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना आणखी पाहण्याजोगं काही आहे का अशी नेहमीप्रमाणेच आमची शोध मोहीम चालू होती। आजूबाजूची ठिकाणं पाहत, त्यांचं निरीक्षण करत अलसूर लेक जवळच्या ह्या गुरुद्वाराजवळ आम्ही जाऊन पोहोचलो। गुरुद्वाराच्या उजव्या बाजूला दिसणारं दृश्य हे असं होतं, त्यानंतर जो भव्य दरवाजा होता गुरुद्वाराचा तो अशा पद्धतीचा होता आणि डाव्या बाजूचं कन्स्ट्रक्शन असं होतं। हे सगळं डोळ्यांमध्ये भरून आम्ही आतमध्ये गेलो। आतमध्ये देखील तशीच सुंदरता होती, त्यांचा जसा पोशाख असतो अगदी तसाच पोशाख आम्हीसुद्धा करण्याचा प्रयत्न केला आणि वरती दरबार हॉलकडे जायचं ठरवलं। हे सगळं अगदी डोळ्यात भरण्यासारखं होतं। पांढरं शुभ्र असं हे गुरुद्वार पाहताना खूप शांतता लाभत होती। गुरुद्वारमध्ये प्रत्येकाचंच अगदी मोकळेपणाने स्वागत होत होतं। सगळ्यात पहिलं जे गुरुद्वार बांधलं होतं ते गुरु नानक यांनी 1521 कर्तापूरमध्ये बांधलं होतं। माझ्या माहितीप्रमाणे गुरुद्वाराचा अर्थ होतो की गुरूंचं ठिकाण किंवा अशी द्वारं जिथे आपल्याला गुरुपर्यंत, जी आपल्याला गुरुपर्यंत घेऊन जातात। इथे स्प्रेड होणारा मेसेज म्हणजे सत्य, शांती आणि देवाप्रती नितांत श्रद्धा। तर ह्याच अशा ठिकाणांचं निरीक्षण करत आम्ही इथे थोडा वेळ बसलो। नेमकं इथे काय काय आहे ते सगळं अगदी बारकाईने पाहत होतो। आजूबाजूची सगळी लोकं, त्याचबरोबर इथं आजूबाजूला आणखी काय काय घडतंय, आणखी काय काय पाहण्याजोगं आहे, वेगळं काय दिसतंय, हे सगळं पाहायला खूप छान वाटत होतं आणि एकंदरीतच हा सगळाच एक्सपिरियन्स खूप मस्त होता। इथे थोडा वेळ बसून मग आम्ही बाहेर पडण्यासाठी निघालो तेव्हा हे सुंदर असं झुंबर दिसलं। त्यानंतर इथे प्रसाद घेतला, ह्या प्रसादला लंगर असं म्हटलं जातं।
जो आपला गव्हाचा शिरा असतो ना, तो मस्त तुपामध्ये केलेला असतो, तो इथे देतात. आणि त्यानंतर इथे दर रविवारी प्रसाद असतो, दुपारी 3 पर्यंत हा प्रसाद असतो. तो प्रसाद आम्ही घेतला आणि बाहेर पडलो. सो असं होतं बंगलोर मधील आहे गुरुद्वारा. आणि तुम्हाला आजची माहिती, आजचा व्हिडिओ, आजचं ठिकाण कसं वाटलं नक्की कमेंट्समध्ये सांगा. लवकरच अशा छान छान प्लेसेस सोबत आपण भेटूयात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.